नमस्कार, मी मंजुषा। मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी कोथिंबिरीची वडी, जी आपण स्नॅक म्हणूनही खाऊ शकतो, जेवणातही चपातीबरोबर खाऊ शकतो, तसेच प्रवासातही वडी छान टिकते। चला तर मग लगेचच सुरुवात करूया कोथिंबिरीची वडी बनवायला। कोथिंबिरीची वडी बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्थातच हिरवीगार अशी कोथिंबीर, जी मी स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसून थोडी कोरडी करून एकदम बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी घेतल्या आहेत 5 मीडियम तिखट अशा हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 चमचा जिरे। आता हे तिन्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र बारीक करून घ्यायचे आहे। ही आपली मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आता तयार झालेली आहे। आता एका मोठ्या बाउलमध्ये 2 वाट्या कोथिंबीर घ्यायची आहे आणि यामध्ये 1 वाटी बेसन घालायची आहे। ज्या वाटीने कोथिंबीर मोजली आहे त्याच वाटीने बेसन घ्यायचे आहे। त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे, यामुळे वड्या कुरकुरीत होतात। त्यानंतर मिरची, लसूण आणि जिऱ्याची जी एकत्र आपण पेस्ट बनवली होती ती घालायची आहे। त्यानंतर 1/2 चमचा हळद, थोडासा हिंग, 1/2 चमचा ओवा, 2 चमचे तीळ। तीळ खूप सुंदर लागतात वडीमध्ये, तसेच हिवाळ्यामध्ये तिळाचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते। त्यानंतर आपल्याला लागेल थोडासा खायचा सोडा आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला लगेचच यामध्ये पाणी घालायचे नाही, कारण सुरुवातीला आपल्याला अंदाज नसतो की कोथिंबिरीत पाण्याचा अंश किती आहे, आणि पाणी जास्त झाले तर वड्या मऊ होऊ शकतात। कोथिंबिरीमध्ये आता हे सर्व छान मिक्स झालेले आहे। आता आपण अगदी थोडे थोडे पाणी घालत अंदाज घेत घट्ट असा गोळा मळून घेऊया। अशा प्रकारे आपला घट्ट असा गोळा मळून तयार आहे। हा गोळा मळण्यासाठी 7 ते 8 चमचे पाणी लागलेले आहे। आता या पिठाचे आपल्याला लांबट आकाराचे गोळे बनवून चाळणीमध्ये वाफवून घ्यायचे आहेत। त्यासाठी एका भांड्यात पाणी तापत ठेवायचं आहे आणि एका चाळणीला तेल लावून घ्यायचे आहे। आणि आता या पिठाचे समान 3 भाग बनवून साधारण एवढ्या जाडीचे लांबट आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि चाळणीत एकमेकाला चिकटून न ठेवता थोड्या थोड्या अंतरावर ठेवून 10 ते 15 मिनिटे वाफवून घ्यायचे आहे। हे चिकटून ठेवायचे नाहीत, कारण वाफवल्यानंतर ते थोडेसे फुगतात, त्यामुळे त्यांना फुगायला जागा मिळण्यासाठी ते थोडेसे अंतर ठेवूनच उकडून घ्यायचे आहे। 15 मिनिटे झालेली आहेत। आता गॅस बंद करून ही चाळण खाली उतरून ठेवायची आहे आणि 1/2 ते 1/2 तास हे थंड होऊ द्यायचे आहे। 1/2 तास झालेला आहे। हे गोळे आता पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता आपण सुरीने याच्या वड्या कट करून घेऊया। साधारण मध्यम आकाराच्या एकसारख्या जाडीच्या अशा वड्या असाव्यात, म्हणजे तळतानाही त्या एकसारख्या तळल्या जातात। जर जाड पातळ मिक्स अशा वड्या एकत्र तळल्या तर जाड वड्या पूर्ण तळेपर्यंत पातळ वड्या करपू शकतात। वड्या कट करताना जर सुरीला पीठ चिकटत असेल तर तुम्ही सुरीला थोडंसं तेलही लावून घेऊ शकता। आपल्या सर्व वड्या आता कट करून रेडी झाल्या आहेत। आता तापलेल्या तेलामध्ये 1-1 वडी सोडायची आहे आणि लगेचच न हलवता 1/2 मिनिटाने वड्या परतून मध्यम गॅसवर वड्या दोन्ही बाजूंनी गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व वड्या तळून घ्यायचे आहेत। तर तयार आहेत आपल्या एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि खमंग अशा कोथिंबिरीच्या वड्या। या पद्धतीने तुम्हीही नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा। पुन्हा भेटूया आणखी एका खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत पाहत रहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन। थँक्यू।